मुलुख महाराष्ट्राची सुरुवात आपण तीन महत्त्वाच्या बातम्यांनी करणार आहोत। राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय की काय असं दिसतंय। कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढतीय आणि याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी निदान मास्क वापरावा असं आवाहन केलं जात आहे। दुसरीकडे बॉलिवूडमध्ये सुद्धा आता कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसतीय। बॉलिवूडमधल्या करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये जवळपास 50 ते 55 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर येताना दिसतंय। त्यामुळे ही पार्टी सुपर स्प्रेडर ठरतीये की काय अशी भीती व्यक्त होतीये। तर गेल्या 2 वर्षांपासून निर्बंधांमध्ये पार पडलेल्या आषाढी वारीवर यंदा पुन्हा एकदा कोरोनाचं सावट आहे। वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। बॉलिवूडमधला जबरदस्त मोठा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा 50वा वाढदिवस नुकताच पार पडला आणि त्याच्या या 50th बर्थडे बॅशसाठी खूप मोठ्या संख्येनं सेलिब्रिटी उपस्थित होते। मात्र आता त्याच्या या बर्थडे बॅशनंतर अनेकांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर येताना दिसतंय। करण जोहरची ही बर्थडे पार्टी कोरोना सुपर स्प्रेडर पार्टी ठरल्याचं बोललं जात आहे। सर्वात आधी कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं, त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलेलं आहे। आता फिल्मफेअरनं ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। तर अभिनेत्री कॅटरीना कैफ हिला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। कॅटरीनाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे। करण जोहरच्या या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते। यापैकी कोणकोणते सेलिब्रिटी उपस्थित होते एक नजर आपण टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सलमान खान उपस्थित होता, कतरीना कैफ, विकी कौशल, करीना कपूर यासारखे मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते। यासोबतच ऋतिक रोशन, सबा खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, रणवीर कपूर, नीतू सिंग, कियारा अडवाणी, वरुण धवन हे सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित होते आणि यापैकी काहींना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर येतं आहे। आकडा जो आहे तो 50 ते 55 जणांना कोरोना झाल्याचं समोर येतंय। निश्चित याबद्दलची माहिती समोर आलेली नाही। यानंतरची बातमी मुंबईतली। मुंबईत सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढतीये। गेल्या दिवसभरातला जर कोरोनाबाधितांचा आकडा आपण बघितला तर 961 नव्यानं कोरोनाबाधितांची संख्या समोर आलेली आहे। त्यामुळे मुंबईतला कोरोनाचा आलेख हा वाढताच असल्याचं समोर आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी मुंबईतला नव्यानं कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो 961 इतका आहे। रविवारी 44 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलेलं आहे। तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे। तर 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे। आपण ही आकडेवारी आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत सध्या की मुंबईतली कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसात किती झपाट्यानं वाढतीये। ते 739 इतकी 1 जूनची आकडेवारी होती, 704 इतकी 2 जूनची आकडेवारी झाली, त्यानंतर 3 जूनला थेट 763, 4 जूनला 889 आणि आता 5 जूनला हाच आकडा थेट 961 वर गेलेला आहे। आता देखील मुंबईमध्ये पेशंटची संख्या वाढतीये कोरोनाची। आम्ही अजून कंपल्शन केलेलं नाहीये मास्कचं, परंतु आम्ही आवाहन केलेलं आहे की जिथं गर्दी जास्त असते तिथं सर्वांनी मास्क वापरला पाहिजे अशी विनंती करतोय, आम्ही आवाहन करतोय। त्याचं कारण कालच मुंबईमध्ये एक जण कोरोनाने मृत्युमुखी पडलेला आहे आणि रोज संख्या तिथं वाढते। कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये आणि त्यामुळे यंदाच्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या आषाढी वारीवर सुद्धा कोरोनाचं सावट असल्याचं बोललं जात आहे। याच अनुषंगानं नियोजन करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेली होती। आगामी काळात होणाऱ्या वारी प्रस्थान सोहळ्याकडे संप्रदायाचं लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आळंदी आणि देहू संस्थांच्या विश्वस्तांसोबत ही बैठक घेणार होते। आगामी वारी निर्बंधांशिवाय होऊ शकेल या अनुषंगानं कसं नियोजन करता येईल याबद्दल ही बैठक होती। तसंच वारकऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचं सुद्धा आवाहन सध्या केलं जात आहे। वारीचं स्वरूप हे भव्य असणार आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात वारकरी त्या ठिकाणी वारीमध्ये किंवा पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होणार आहेत।
या सर्व बाबी विचारात घेता आणि कोरोनाची सध्याची परिस्थिती विचारात घेता वारकऱ्यांनी दोन डोस जे आपल्याला पूर्वी सांगितले होते त्याप्रमाणे घेतलेलेच आहेत. बूस्टर डोस घेण्याची देखील विनंती आम्ही वारकऱ्यांना केलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती वारी होणार हे मात्र निश्चित आहे. वारीचं स्वरूप देखील भव्यदिव्य असणार हे देखील निश्चितच आहे. त्या अनुषंगाने आपल्याला किंवा शासनाला प्रशासकीय पातळीवरती आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्षम ठेवावी लागेल. या दृष्टीने वारी होणार असून कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊनच वारकरी देखील त्याचं नियोजन करणार आहेत. परंतु इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य करण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलेलं आहे आणि यावेळेला ते असं म्हणालेत की कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही. जळगावातल्या एका कीर्तनादरम्यान इंदुरीकरांनी हे वक्तव्य केलं आहे. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. जो कष्ट करतो त्याला पगार कमी दिला जातो, त्यापेक्षा बुद्धी बघून पगार द्या असं इंदुरीकरांनी म्हटलेलं आहे. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. आणि ज्यांचे लग्न राहिले त्यांनी जवळजवळ तुम्ही नवरदेव व्हाल हा विषय सोडून द्या. तुम्ही आता जे स्टेटस इंस्टाग्राम अरे लाज वाटली, ए लाज वाटली पाहिजे आपल्याला. 17 ना 18 पटरी पे आता हरमे कोण बायका देईल तुम्हाला. 80% तरुण पोरं हे इंद्रिकरचे कीर्तन आहे. मला तुम्हाला पाया पडून सांगतो, इंद्रिकरचे कीर्तनात सगळ्यात मोठा गुन्हेगार इंद्रिकर आहे का मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो, फळं भोगितो, फळाची नाही आहे. जो उठण तो मला घोडा लावतो पण मी खरं बोलतो. जगावर आलेले सगळ्यात मोठं संकट कोरोनाचं तिघांनी कंट्रोल केलं. एक डॉक्टर, दोन पोलीस आणि 3 सामाजिक संस्था. हा त्या डॉक्टरांनी जरी केलं तरी त्याने त्याच्यात थोडा टाकाटुका त्यांनी काढला म्हणजे चांगला स्लॅब टाकला. त्याच काय त्यांचं कौतुक एवढं करायचं नाही, पण ज्यांनी स्वतःचा बळी दिला त्या पोलीस खात्याचं कौतुक करा. कोरोना कंट्रोल एक समजा कोरोना योद्ध्याचा सत्कार जर करायचा असेल तर पहिला पोलिसाचाच करावा. का? स्वतःच्या संसाराला सोडून डांबरीवर उभं राहायचं आहे. मुलगी म्हणते पप्पा ड्युटीवर चालले तर मला ट्युशनला सोडा. नाही ग, मला ड्युटी आहे. ती पोरगी त्यांची रिक्षानं जाते पण तो बिचारा रोड टच ड्युटी करत असतो. आपल्याकडे सगळे उलटे नियम आहेत महाराज. खरी कष्टाची ड्युटी त्यांची आहे, त्यांना पेमेंट कमी. ज्यांना काहीच काम नाही पैसाच मोजता येत. सर्व्हिसवाल्याचे पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजे. बुद्धीवर 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी असेल पेमेंट कमी करायचं. हा विनोद नाही महाराज. आपल्याकडे प्रॉब्लेम मोठे झाले. डीएड बंद झालं, एटीडी बंद झालं, डिप्लोमा बंद झालं, 40% पोरं भिकारी झाले. मला 32व्या नंबरचा मंत्री म्हणणाऱ्यांना मी 32,000 मतांनी पाडलं असा अप्रत्यक्ष टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना लगावलेला आहे. परभणीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही जण उठतात आणि आम्हाला आमचा धर्म शिकवतात असा टोलासुद्धा धनंजय मुंडे यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे. पालकमंत्री झाल्यानं धनंजय मुंडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. माझ्यावर कुणीतरी टीका केली, मला आठवत नाही कुणी केली. ते म्हणले काय नसला मंत्री, हे म्हणले 32 नंबरचा खात्याचा मंत्री. म्हणलं मंत्र्यांच्या खात्याला सुद्धा नंबर असते. म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मंत्रीपदाला नंबर आहे 32. पण ज्यांनी कुणी माझ्यावर आरोप केला त्यांना 32,000 पाडलं. म्हणजे कदाचित पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातल्या पवेलियनच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं अजित पवार तिथं आलेले होते आणि यावेळेला अजित पवार यांनी या पवेलियन इमारतीचं उद्घाटन तर केलंच, मात्र सोबतच तरुणांना झाडं लावण्याचा संदेशही दिला. पर्यावरण संवर्धनासाठी सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळेला त्यांनी 365 दिवस पर्यावरण दिन आपण साजरा करायला हवा असंही म्हटलं. राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. कोरोना वाढत असल्यामुळं जिथं गर्दी तिथं मास्क असं आवाहनही अजित पवार यांनी केलं. यावेळेला त्यांनी भाजपलाही जोरदार टोले लगावले. आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलेलो नाही,
उद्या आणखी कुणी येईल, परवा कुणी येईल, पण आम्ही आहोत तोपर्यंत कामं करत राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. शेवटी आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये. उद्या आणखीन कुणी दुसरा येईल, परवा आणखीन कुणी तिसरा येईल, परंतु जोपर्यंत आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग आपण समाजाच्या करता, लोकांच्या करता, ज्या परिसरात आपल्यावर संस्कार झालेले आहेत, जिथं आपण लहानाचे मोठे झालेलो आहेत, अशा ठिकाणी ज्यावेळेस काम करण्याच्या करता एक संधी मिळते, त्यावेळेस ते आम्ही आमचं नशीब समजतो. एक झाड उदयनी लावलेलं आहे, एक झाड मी लावलेलं आहे. मी मधून अजून येणार आहे त्या झाडाला, कारण उदय रत्नागिरीला मुंबईला असतो, मी पुण्यात असतो मुंबईला असतो, त्याच्यामुळे मी आपलं झाड त्याच्यापेक्षा जोरात आलं पाहिजे म्हणून खत बीत आणून हळूच टाकणार आहे. पण माझं झाड तुझ्या झाडापेक्षा चांगलं असेल एवढं लक्षात ठेव. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ दे, आपण सगळ्याच्याच बाबतीमध्ये आपलेपणाची भावना, मी पुन्हा पुन्हा सांगतो, जसं आपण आपल्या घरामध्ये काम करत असताना ते माझं घर आहे त्याच्यामुळे तिथं खूप बारकाईने सगळा विचार करतो, तसं हे माझं विद्यापीठ आहे, आपल्या सर्वांचं विद्यापीठ आहे, हे आपलेपणाने. उद्या काही जण रिटायर होतील, काही जण नवीन येतील, ही प्रक्रिया चालत राहणार आहे, ती कधी थांबत नाही. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातल्या पवेलियन इमारतीच्या उद्घाटनासाठी अजित पवार आलेले होते. यावेळेला त्यांनी वृक्षारोपण केलं, सोबतच त्यांनी तिथल्या वेगवेगळ्या विभागांची माहिती सुद्धा घेत ते होते. आणि या दरम्यानच आर्टचा टीचर जिमची कशी काय माहिती देतो असा सवाल अजित पवार यांनी विचारल्यानंतर एकच हशा देखील पिकल्याचं दिसलं. यावेळेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शूटिंग रेंजवर निशाणा लावला, त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा निशाणा लावला. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे आणि बिनधास्त बोलण्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांची भाषणादरम्यानची काही वक्तव्य ही कायम तरुणांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात, लोकप्रिय होत असतात. पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं. यावेळेला जिमची पाहणी करत असताना तरुणाच्या हातावरचं टॅटू त्यांनी पाहिला आणि हा टॅटू मैत्रिणीच्या नावाचा आहे का असं अजित पवार यांनी विचारताच एकच खसखस पिकली. पुण्यातल्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा उपस्थित होते. यावेळेला उदय सामंत यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांवरून भाजपला टोले लगावले, काश्मीरी पंडित विस्थापित विद्यार्थ्यांना कोटा ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात येऊन शिकावं असं आवाहन सुद्धा उदय सामंत यांनी केलेलं आहे. त्यांची मुलं जर महाराष्ट्रामध्ये येणार असतील तर त्यांना देखील कोटा ठेवणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे, देशातलं पहिलं सरकार आहे, हे देखील मला सांगताना इथं मनापासूनचा आनंद होतो. आणि आज दादा त्याच्या पुढे जाऊन आमच्या विभागानं असा निर्णय घेतलाय की त्यावेळी ते प्रस्थापित होते की विस्थापित होते याच्यावर फार मोठी चर्चा होऊ शकते, परंतु काल किंवा परवा असेल किंवा या 8-10 दिवसामध्ये जे काही प्रकार काश्मीर खोऱ्यामध्ये घडलेले आहेत आणि तिथल्या काश्मीरच्या लोकांना, काश्मीर पंडितांना जर महाराष्ट्रामध्ये यायचं असेल आणि त्यांच्या मुलांना महाराष्ट्रामध्ये शिकवायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील राखीव कोटा आम्ही सगळे मिळून ठेवणार आहोत, जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर कोणी अन्याय करता कामा नये. काश्मीर हिंदूंच्या रक्ताने रोज भिजत चाललाय आणि तुम्ही कसली 8-8 वर्ष साजरी करताय असा थेट प्रश्न संजय राऊत यांनी यावेळेला भाजप सरकारला विचारलाय. 1990 मध्ये काश्मीर पंडितांची हत्या झाली तेव्हा भाजप सत्तेवर होता आणि आताही भाजपच सत्तेवर आहे असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आठ वर्ष कसले साजरे करते, तिथे काश्मीर हिंदूंच्या रक्तानं भिजून चाललंय, रोज रोज काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत आणि सरकार काय करत आहे तर काश्मीरी फाईलचं प्रमोशन करत आहे, काश्मीर फाईल सिनेमा आता पृथ्वीराजचं प्रमोशन करत आहे.
हे सरकारचं काम आहे. तिकडे आक्रोश चाललेला आहे, लोकांचं स्थलांतर पलायन सुरू आहे, अत्यंत गंभीर परिस्थिती काश्मीरमध्ये आहे. आणि सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, त्याच्यावरती एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही. तुम्ही ताजमहाल खालचं शिवलंग शोधताय, तुम्ही ज्ञानवापी मशिदीचा खाली शिवलंग शोधताय, तुम्ही हे वाद निर्माण करताय, पण खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांचा आक्रोश तुम्ही का ऐकत नाही हा आहे. भाजपला टीका करायला काय झालं? काश्मीरी पंडित मरतायत त्याकडे पहा, त्याच्यावर बोला, टीका कसली करताय? हा 1990 साली जेव्हा काश्मीरी पंडितांचं हत्याकांड झालं आणि पलायन झालं, तेव्हाही भारतीय जनता पक्षच केंद्रा सत्तेवरती होता आणि आजही भारतीय जनता पक्षच सत्तेवर आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलेलं होतं. पण राज ठाकरेंना जरी हा दौरा करता आला नसला तरी मनसेचे काही नेते आणि कार्यकर्ते अयोध्येला गेले आणि ठरलेल्या दिवशी म्हणजे 5 जूनचा मुहूर्त त्यांनी न चुकवता अयोध्येत ते दाखलही झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना तिथले भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केलेला होता. इतकंच नाही तर जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारासुद्धा त्यांनी दिलेला होता. राज ठाकरेंनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे आपला दौरा स्थगित केला, पण मनसैनिकांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधाला न जुमानता अयोध्येत ते दाखल झाले. यावेळेला मनसेचे नेते अविनाश जाधव, दिलीप धोत्रे, मनसेच्या काही कार्यकर्त्यांसोबत अयोध्येत दाखलही झाले. आता आहे अयोध्यामध्ये, आणि तुम्ही जर बघाल प्रेम दिसतो तिथे, श्री राम जन्मभूमी आहे, तिथे रामाच्या मंदिराचं नवनिर्माण सुरू आहे आणि आम्ही सगळे बरेच महाराष्ट्र सैनिक आज इथे आलो आहोत. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूंनी घेतलं पाहिजे प्रत्येक भारतीयांनी घेतलं पाहिजे. मला आज इथे आल्यावर असं वाटलं, मी सर्व महाराष्ट्रीयन माझ्या सर्व मराठी बांधवांना विनंती करीन की नक्की श्री रामलल्लाचं दर्शनाला या. देशभरातल्या राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होतं आहे आणि या अनुषंगानं राज्यातल्या खास करून राज्यसभेच्या 6 जागांसाठी अपक्ष आमदार नेमकं कुणाला मतदान करतात याचीच उत्सुकता वाढलेली आहे. भाजपचे काही आमदार आणि अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर मंत्री सतेज पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केलंय. विरोधी पक्षांनी त्यांचे आमदार सांभाळावेत, आमच्या सोबत कोण आहे हे 10 तारखेला स्पष्ट होईलच असंही त्यांनी म्हटलेलं आहे. 7 जूनला सरकारमधल्या आमदारांची मुंबईत बैठक होतीये आणि या बैठकीला अपक्ष आमदार सुद्धा हजर असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अपक्षांना भाजपची विचारधारा मान्य नाही असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. नाही, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे आमदार सगळे एकत्रच असतील. आमची 7 तारखेला महाविकास आघाडी म्हणून सगळ्या आमदारांची एकत्र बैठक त्या ठिकाणी होईल आणि एकत्रितपणे राहील आणि यामध्ये प्रत्युताला मतदान दाखवून मतदान करायचं, त्यामुळे कुठली अडचण या मतामध्ये कुठली नाही. 2.5 वर्षापूर्वीच या अपक्षाने निर्णय घेतला महाविकास आघाडीबरोबर राहायचा, त्यावेळीच ते भाजपबरोबर राहायचा निर्णय घेऊ शकले असते, त्यांनी घेतला नाही. पक्ष आमचे आमदार सांभाळा म्हणत असेल तर आमचं म्हणणं आहे तुम्ही तुमचे आमदार सांभाळा. अशी परिस्थिती आहे, काय संपर्क नाही. आज ते बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, 10 तारखेला मतदान झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. राज्यसभा निवडणुकीची चुरस आता आणखीन वाढलेली आहे, कारण 6 जागांसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यापैकी 3 उमेदवार हे भाजपचे आहेत. त्यामुळं भाजपकडनं या उमेदवारांच्या विजयासाठीची मोर्चेबांधणी सध्या सुरू असल्याचं दिसतंय. राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनी कुमार वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात भाजपची बैठक झाली. या बैठकीनंतर तिसरी जागा आम्हीच जिंकू, सेनेचे संजय जिंकणार नाहीत असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेला आहे. मी एकच म्हणेन, भाजपचा 6वा उमेदवार म्हणजे भाजपचा 3रा उमेदवार हा या निवडणुकीत नक्की जिंकेलच आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होईलच. दुसऱ्यावर दोष देण्याआधी स्वतःच्याच आमदारांना नजरकैदेत ठेवावं लागतंय. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप
करणारे लोकशाहीवर बोलतात आणि या नजरकैदेतल्या आमदारांना ठेवणं एवढा आमदारांवरचा भरोसा नसणं एवढा आमदारांचा अपमान कुठल्याच पक्षाने केला नाही तो आज महाराष्ट्र विकास आघाडी करते। रोज सकाळी उठून घोडे बाजार असं रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत स्वप्न पडल्यासारखं करतात ते तबेल्यामध्ये राहत असतील आणि तबेल्यात राहणाऱ्यांना घोडे बाजारचं स्वप्न पडत असेल आणि हा प्रश्न जे घोडे बाजार रोज म्हणतात त्यांना तुम्ही विचारा, जरूर विचारा। नृत्यांगना राधिका मर्चंट यांच्या अरंगेत्रमच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या कार्यक्रमाचा सोहळा मुंबईतल्या वांद्रे इथल्या BKC मधल्या जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये संपन्न होतो आहे। या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासह बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटीजची उपस्थिती आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंबानी आणि मर्चंट कुटुंब एकत्र आल्याचंही पाहायला मिळत आहे। गुरु भावना ठाकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे धडे घेतल्यानंतर आजचा हा सोहळा रंगतोय। राधिका या अनेक वर्ष श्री निभा आर्ट फाउंडेशनच्या संस्थापिका गुरु भावना ठाकर यांच्याकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहेत। राधिका यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधनं शिक्षणही घेतलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतो अनिल अंबानी मुकेश अंबानी हे यावेळेला अनेक जे मान्यवर या कार्यक्रमासाठी दाखल होत आहेत त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण दिलं गेलेलं आहे। अंबानी आणि मर्चंट कुटुंब या सोहळ्यामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलेलं होतं। बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे। राधिका मर्चंट यांच्या अरंगेत्रमच्या या कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया तिकडे। आमच्या ST ड्रायव्हर अँड कंडक्टर त्यांची आहे आणि यावेळेस नेहमीच्या पेक्षा अधिक बसेस ह्या पण सोडण्याचा निर्णय आम्ही त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे। अशा प्रकारे आजची ही बैठक आमची पार पडली। तसंच DPDC मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भात खरं तर 21-22 संपूर्ण खर्च 100% आपण केलेला होता, त्याची पण माहिती आम्ही सगळी दिली। डोंगरी विकास निधीच्या बद्दलची पण माहिती दिली। आज आपण अष्टविनायक परिमंडळ विकास आराखडा हा तयार केलेला आहे। आपण अतिशय उत्तम पद्धतीनं मंदिराचं जतन आणि संवर्धन करून त्याच्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातले 5 आणि 6 सिद्धटेक नगर जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातलं पाली आणि महड अशा पद्धतीनं ह्या अष्टविनायकाच्या परिमंडळ विकासाचा खूप चांगला आराखडा आम्ही केलेला आहे। त्याच्यात मोरगाव, ठेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यातले, पाली आणि महाड रायगड जिल्ह्यातले, सिद्धटेक नगर जिल्ह्यातले या 8 तीर्थक्षेत्रामध्ये भाविकांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि त्यामुळे सदर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांच्यासाठी आणि पर्यटकांच्यासाठी आवश्यक
अशा पद्धतीच्या असलेल्या सुविधा उपलब्ध करणं गरजेचं होतं, तशा प्रकारची मागणी सातत्याने येत होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने अष्टविनायक देवस्थानच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं विकास करण्याचा निर्णय घेतला. हेरिटेज सगळं काम आहे, अतिशय चांगलं दगडामध्ये ते काम करण्याचा ठरवलेलं आहे आणि या सगळ्या कामाच्या करता पुणे जिल्ह्यातल्या 5 कामाला 33,57,00,000 रुपये लागत आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीला आपण बघूया महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. गेल्या 24 तासात मुंबईत 961 नव्या कोरोना बाधितांची नोंद. कोरोनामुळे एकाचा मृत्यू. बहुतांश रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं नसल्यानं चिंतेचं कारण नाही. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जनतेला आवाहन. अभिनेता शाहरुख खानला कोरोनाची लागण. फिल्मफेअरनं ट्विट करत दिली माहिती. पुण्यातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात अजित दादांचा शूटिंग रेंजवर निशाणा. आर्टचा टीचर जिमची माहिती कसा देतो? अजित पवार यांच्या प्रश्नानं पिकला हशा. आधी स्वतःचे आमदार सांभाळा, मग आम्हाला सल्ले द्या. सतेज पाटलांच्या भाजपवरच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. काश्मीर हिंदूंच्या रक्तानं भिजतोय. 7 वर्ष कसली साजरी करताय? संजय राऊत यांचा भाजपला सवाल. वाझे बोलला तर अनेक जण अडचणीत येणार. किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना टोला. अब तेरा क्या होगा कालिया म्हणत उडवली खिल्ली. आणि बदलापुरात फायनान्स कंपनीवाल्याची गुंडगिरी समोर. हप्ते वसुलीसाठी तरुणावर जीवघेणा हल्ला. पोलिसांकडून अज्ञात कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. एक ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवातीला बघणार आहोत. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार आता समोर येतोय. सलमानच्या वडिलांना धमकीचं हे पत्र आलेलं आहे. या अनुषंगानं आता पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली आहे. अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. सलमान खान याच्या वडिलांना धमकीचं हे पत्र आलेलं आहे. पोलिसांकडून या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे. आणि आता मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये महत्त्वाच्या बातम्या बघूया वेगवान स्वरूपात. जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथं एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडलेली होती. हौदबाग परिसरात शेताजवळच्या विहिरीत बिबट्या पडलेला होता आणि या संदर्भातली माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला विहिरीतनं बाहेर काढलं. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं. त्यानंतर बिबट्याला माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आलं. भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. सांगलीमध्ये मगरीची दहशत पसरलेली आहे. सांगली ते भिलवडीपर्यंत कृष्णा नदीच्या काठी नेहमीच मगरींचा वावर असल्याचं दिसून आलेलं आहे. कसबे डिग्रज ते सांगलवाडी या परिसरात सकाळी अजस्त्र मगरीचं दर्शन झालं. आयर्वेद पुलाजवळ असणाऱ्या नदीकाठावर 13 फूट लांब मगर आढळल्यानं खळबळ माजली. नदीकाठी पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही मगर दिसली. यावेळेला अनेकांनी या महाकाय मगरीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. कृष्णाकाठी अजस्त्र मगरीचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. दरम्यान वनविभागानं नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन केलंय. चंद्रपुरातल्या राजुरा शहरातल्या सोमनाथपूरमध्ये एका वानराच्या पिलाची वनविभागाच्या पथकानं सुटका केली आहे. सोमेश्वर मंदिराजवळ एका वानराच्या पिलाचं तोंड भांड्यात अडकलेलं होतं. या पिलाचं तोंड भांड्यातनं बाहेर काढण्यासाठी वानराची टोळी जीवाचा आकांत करत होती. वनविभागाला याची माहिती मिळाली. त्यांनी पिंजरा लावत वानराच्या पिलाला पकडलं आणि त्यानंतर त्याची त्या अडकलेल्या भांड्यातनं सुटका केली.
कोकण किनारपट्टी भागात ऑलिव्ह रिडले जातीची मादी कासव अंडी घालतात. नुकतीच इथल्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवरनं 5 कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करून समुद्रात सोडलं गेलं. त्याचं निरीक्षण करून 5ही कासवांच्या प्रवासाचा आढावा घेऊन अभ्यास होतो आहे. अनेक कासव मित्र अहोरात्र या कामी मेहनत घेत आहेत. सिंधुदुर्गातल्या केर भेकुलीत दुर्मिळ असा हम्प नोज्ड पिट वायपर हा साप आढळला. या सापाला नाकाड्या साप असंही म्हटलं जातं. विषारी सापांमध्ये जगभरात प्रसिद्ध असलेला असा हा साप आहे. सिंधुदुर्गातील तिलारी परिसरातल्या गावात या सापाची पहिलीच नोंद ठरली आहे. या सापाला प्राणी मित्रांकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय. मे महिना म्हटलं की कोकणात पर्यटकांची लगबग असते. रत्नागिरीत आल्यानंतर इथल्या मनमोहक समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक नक्कीच भेट देत असतात. यासोबतच अनेक ऐतिहासिक वास्तू, गणपतीपुळे मंदिर, पावस्त स्वामी स्वरूपानंद समाधी स्थळ, लोकमान्य टिळक जन्मस्थळ, थिबा राजवाडा हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. आता जून महिन्यात रत्नागिरीचे समुद्र किनारे हळूहळू रिकामे होत असल्याचं चित्र दिसतंय. मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या भोसले घाट आणि परशुराम घाट धोकादायक बनल्यानं या घाटाची सुरक्षा आता रामभरोसे असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पावसाळ्यात परशुराम घाट कोसळल्यानं मोठी हानी झाली होती. गेल्या महिन्यात मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक एक महिना थांबून देखील परशुराम घाटाच्या दुरुस्तीचं काम अवघं 60 टक्केच पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं पावसाळ्यात हा घाट पुन्हा कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होती आहे. त्यामुळं पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावरच्या या दोन घाटातनं प्रवास करताना वाहन चालकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. इंदुरीकर महाराज पुन्हा बरळले. कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. जळगावातल्या एका कीर्तनादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. जो कष्ट करतो त्याला पगार कमी दिला जातो. त्यापेक्षा बुद्धी बघून पगार द्या असं इंदुरीकरांनी म्हटलंय. उचल घेतलेल्या पैशाच्या कारणांवरून ऊसतोड मजुराचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवत पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वडवणीमध्ये उघडकीला आलाय. या प्रकारामुळे खळबळ माजली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे यात लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत मारहाण करणाऱ्यांनीच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी पीडित ऊसतोड मजुराच्या पत्नीच्या तक्रारीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोलापुरातल्या बुधवार पेठ परिसरात वाढदिवस साजरा करताना दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. सेलिब्रेशनच्या वेळेला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तलवारी आणि काठ्यांनी मारहाण झाली. त्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला. दगडफेक केल्यामुळे 10 ते 12 जण जखमी झाले. जखमींवर सध्या सोलापुरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सोलापुरातल्या विजापूर रस्त्यावरच्या टोलनाक्यावर टोळक्यानं धुडगूस घातलाय. टोळक्यानं तलवार आणि काठ्यांनी टोलनाका फोडलाय. धक्कादायक बाब म्हणजे या टोळक्याचा म्होरक्या SRPF कॅम्पमधला एक पोलीस हेडकॉन्स्टेबल होता. हा हेडकॉन्स्टेबल गाडी टोलनाक्याजवळ येताच ID दाखवून टोल न देता निघण्याचा प्रयत्न करत होता. मात्र टोल कर्मचारी ID तपासू लागला आणि याचा राग मनात धरून त्यानं आपल्या साथीदारांसह तोडफोड केली आहे. पोलिसांनी हेडकॉन्स्टेबलसह 4 जणांना अटक केली आहे. या तोडफोडीत टोलनाक्याचं मोठं नुकसान झालंय. नांदगावातल्या प्राथमिक शाळेचं रूपांतर चक्क गोठ्यांमध्ये झालेलं आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढावलेली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्यानं हा प्रश्न सोडवण्याची मागणी होतीये. पुणे मेट्रोच्या टनेलचं खोदकाम अखेर पूर्ण झालंय. स्वारगेट ते बुधवार पेठ हा चौथा टप्पा अंतिम टप्पा पूर्ण झालेला आहे. TBMचं व्हील दिसताच कामगारांनी जल्लोष केला. पुणे मेट्रोसाठी एकूण 12 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून 4 टप्प्यात हे खोदकाम पूर्ण झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा सोमवारी 348वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. गेली 2 वर्ष कोविड संसर्गाच्या निर्बंधांमुळे किल्ले रायगडावर मर्यादित स्वरूपात शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात आलेला होता. आता कोविड संसर्गाचे नियम हटवले गेल्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. ढोल ताशा तुतारी अशा मराठमोळ्या वातावरणात किल्ले रायगड दुमदुमून गेलाय. ही त्यातली आपण दृश्य पाहतो आहोत. सध्या रायगडावर या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या केली जाते.
ही एक्सक्लुसिव दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। मराठमोळ्या वातावरणात किल्ले रायगड दुमदुमून गेलेला आहे, ढोल ताशाचा गजर होतोय। या सोहळ्यासाठीची अतिशय जय्यत अशी तयारी किल्ले रायगडावर केली गेलेली आहे। सोमवारी हा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडणार आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। उदय, सोमवारी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार आहे, ज्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। उदय, काय सांगता येईल याबद्दल? उदय यांचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, कदाचित आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर रोषणाई केली गेलेली आहे, अनेक साहसी क्रीडा प्रकार यावेळेला त्यांचं प्रात्यक्षिक केलं जात असतं, ते देखील आपण सध्या पाहतो आहोत। राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला अनेक शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत आणि या सोमवारी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याची अतिशय जय्यत तयारी किल्ले रायगडावर करण्यात आलेली आहे। गेली 2 वर्ष कोविड संसर्ग निर्बंधांमुळे किल्ले रायगडावर मर्यादित स्वरूपात शिवराज्याभिषेक सोहळा हा होत होता, मात्र यंदा हे निर्बंध नसणार आहेत, त्यामुळे मोठ्या जल्लोषात उत्साहात यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडेल। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत फोनलाईनवरनं। उदय, राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला रोषणाई केली गेल्याचं आपण पाहतो आहोत, साहसी क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिकं होत आहेत। उदय, काय नेमकं तिथलं वातावरण? अतिशय भारलेलं असं वातावरण आहे, कारण गेले 2 वर्ष आपण पाहिलेलं आहे की कोविड संसर्गाच्या निर्बंधांमुळे तिथे कुठल्याही प्रकारचं शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो साजर करता आला नव्हता। एक उणीव जी आहे शिवमावळ्यांना जाती होती, मात्र आता तिथे शिवमावळीच्या उत्साहाने आलेलं आपण थेट उत्सवातून मोठ्या प्रकारात आतषबाजी जी सुरू आहे, होळीच्या माळावरती फटाक्यांची आतषबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सोबतच तिथे रण मैदानी खेळ जे आहेत ते देखील सुरू झालेले आहेत। जोरदार आतषबाजी आणि सोबतच रण मैदानी खेळ आता सगळा सोहळा जो आहे पूर्व संध्येला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला आपल्याला जे पाहायला मिळतो आहे, उद्या 8 शिवराज्याभिषेक सोहळा सुरू होणार आहे। 48वा हा सोहळा असणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मावळे तिथे रायगडमध्ये आलेले आहेत। आज सकाळपासूनच तिथे रायगड करत अनेक मावळे इथे आलेले आहेत, स्वतः संभाजीराजे छत्रपती हे देखील आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये होळीच्या माळावरती तिथे रायगडावरती रणमैदानी खेळ सुरू आहे आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे। या रणमैदानी खेळामध्ये रणरागिणी महिला ज्या आहेत त्या तिथे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तिथे तलवारबाजी करतात, तिथे अगदी तांडावरती खेळ जे ते सुरू आहेत। सुरक्षात्मक बचावात्मक आणि हल्ला कसा कसा करावा, आक्रमकपणे हल्ला कसा करावा असे पूर्ण रणमैदानी प्रात्यक्षिक जे आहेत युद्धातले ते इथे सादर केले जात आहेत। किल्ले रायगडावरती एक नेत्रदीपक आतषबाजी जी आहे ती आपण पाहत आहोत। नगर खाण्याच्या समोर अशा प्रकारची आतषबाजी पहिल्यांदा इथे केली जात आहे। किल्ले रायगडावरती नगर खाण्याच्या समोर राज दरबारात देखील अनेक शाहिरी पोवाडे जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणारे इथे सादर केले जात आहेत। आज रात्रभर इथे जागरण कार्यक्रम असणार आणि उद्या पहाटे विधिवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला जाणार आहे। रयतेचा राजा शांत राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। गेले 2 वर्ष अशा प्रकारचे निर्बंध होते त्यामुळे खूप अडचणीचा सामना करावा लागला होता, मात्र आता निर्बंध दूर झाल्यामुळे आपण पाहतो आहोत की मोठ्या उत्साहात शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे साजरा करण्यासाठी सुरू केलेली आहे। बिल्कुल उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवली त्याबद्दल। सोमवारी हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, मात्र पूर्वसंध्येला जबरदस्त अशी फटाक्यांची आतषबाजी सध्या केली जाते आणि नेत्रदीपक असा हा सगळा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। यानंतर पुढची बातमी बीडमधली आहे। मुलाच्या हव्यासापोटी
महिलेचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये आता उघडकीला आलेला आहे. अवैध गर्भपाताच्या वेळेला अतिरक्तस्रावाने महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय. बीडच्या बक्करवाडीतली ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. मुलाच्या हव्यासापोटी महिलेचा जीव गेल्याचा हा प्रकार समोर आलाय. अवैध गर्भपात करताना महिलेचा मृत्यू ओढावलेला आहे. तीन मुलींनंतरही गर्भपाताच्या वेळेला आता महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. बीडच्या बक्करवाडीतली ही धक्कादायक घटना आता उघडकीला आली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. सुरेश, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार, काय नेमकी याबद्दलची माहिती? बीड तालुक्यातील बक्करवाडी म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणचे शीतल गाडे म्हणून ही जी मयत महिला आहे तिला या अगोदर तीन मुले होते आणि तीन मुलीनंतर आता ती चौथ्यांदा गर्भवती होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आणि तिच्या घरच्यांनी तिची चेकअप केली का या संदर्भात आता जी आरोग्य यंत्रणा आहे ती चौकशी करते. मात्र आज दुपारी ज्यावेळेस तिला सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं त्यावेळेस तिचा दवाखान्यात ऍडमिट करण्या अगोदरच मृत्यू झालेला होता. आणि विशेष म्हणजे डॉक्टरांनी ज्यावेळेस तिचं इन्व्हेस्टिगेशन केलं त्यामध्ये अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. आणि विशेष म्हणजे तिचा जो काही गर्भपात केला गेला आहे तो म्हणजे मेडिकलची कुठलीही गोष्ट त्यामध्ये पाळली गेली नाही आणि त्यामुळं तिचा हा मृत्यू झाल्याचं देखील डॉक्टरांनी म्हटलंय. त्यामुळे एकंदरीतच या अगोदर देखील बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपाताचे प्रकरण समोर आले होते आणि त्यानंतर आता 2 वर्षानंतर हे एक प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान करणारं जे रॅकेट आहे ते सक्रिय आहे का या अनुषंगाने आता आरोग्य यंत्रणा आणि इथले पोलीस प्रशासन देखील आता कामाला लागलेले आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये धक्कादायक ही गोष्ट आहे की त्या महिलेच्या संदर्भामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये ती गेली म्हणजे नेमका तिने गर्भपात हा खासगी हॉस्पिटलमध्ये केला का घरी केला किंवा आणखी कुठल्या पद्धतीने केला हे आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येणार आहे. मात्र त्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आता मात्र बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ज्या अवैध गर्भपाताचं रॅकेट सक्रिय आहे आणि त्याच्यावरती कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते. अजिंक्य, बिलकुल सुरेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या सगळ्या धक्कादायक घटनेवर संगीता चव्हाण ज्या ऍडव्होकेट आहेत त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. पूर्ण घटनेची चौकशी केली असता त्यांनी मला माहिती दिली की ही घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न होता ही घटना ही खासगी रुग्णालयामध्ये झालेली आहे आणि ताबडतोब त्यावर कारवाई होईल. परंतु मी त्यांना कडक असे निर्देश आणि सूचना दिलेल्या आहेत की जो कोणी डॉक्टर किंवा जो कोणी दवाखाना जो कोणता दवाखाना असेल त्यांचा लवकरात लवकर जलद गतीने आपण तपास करावा आणि संबंधित जो कोणी गुन्हेगार असेल किंवा जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. नृत्यांगना राधिका मर्चंट यांच्या अरंगेत्रमच्या कार्यक्रमाचा सोहळा मुंबईतल्या वांद्रे इथल्या BKC मधल्या जिओ सेंटर इथं पार पडताना दिसतो आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अनेक मोठे सेलिब्रिटी बॉलिवूडमधले अभिनेते या सोहळ्यासाठी उपस्थित असणार असल्याचं समजतं आहे. या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह बॉलिवूडमधल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेतच. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे सेलिब्रिटी आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. अंबानी आणि मर्चंट कुटुंब या सोहळ्यामध्ये एकत्र आलेलं आहे. भावना ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधिका मर्चंट यांनी रंगेत्रमचे धडे गिरवल्यानंतर हा सोहळा आज रंगताना दिसतोय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोबतच रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे या कार्यक्रमासाठी याआधीच दाखल झालेले आहेत. आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. अभिनेता सलमान खान सुद्धा या कार्यक्रमासाठी आता दाखल झाल्याचं दिसतं आहे. बॉलिवूडमधले अनेक दिग्गज
या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे. Thank you.